हडपसर मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भांडवे यांच्या नावानं बॅनर झळकलं. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनात अशा आशयाचे ते बॅनर होते. माझ्यासोबत या संदर्भातच बोलण्यासाठी नाना भांगिरे आहेत. नाना, काय सांगाल, एकूणच कार्यकर्त्यांची तर इच्छा आहे, मात्र तुमच्या भागातल्या नागरिकांची सुद्धा इच्छा आहे तुम्ही हडपसर मध्ये आमदार व्हावं. खर तर हडपसर विधानसभा मतदारसंघ हा आधी भाजप, आता राष्ट्रवादी अजितदादा गट, काय वाटत? पुणे शहरामधील 8 मतदारसंघापैकी मी गेल्या 2 महिने बी आम्ही सर्व शिवसेनेकांनी, शिवसेनेचे मुख्य नेते असेल, शिवसेनेचे सर्व नेते मंडळीकडे मागणी केली होती की 8 मतदारसंघापैकी किमान 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळाले पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने हडपसर असेल, वडगाव जिल्हा आणि खडकवासला मतदारसंघ हे मिळाले पाहिजे. हडपसर मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी हडपसरमध्ये 2 शिवसेनेचे आमदार राहिलेले आहे, त्याचबरोबर खासदार होऊन गेलेले आहे, अनेक नगरसेवक होऊन गेलेले आहे. आणि तिथल्या शिवसैनिकांची इच्छा आहे की हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा. पण आम्ही गेले 2 वर्षापासून सातत्याने हडपसर मतदारसंघामध्ये काम करतोय, अनेक विकास कामं त्या ठिकाणी राबवलेले आहे. गेले 2007 पासून तर आता 22 पर्यंत मी ज्यावेळेस नगरसेवक असताना अनेक विकास कामं त्या ठिकाणी मार्गी लागले. म्हणून सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा. एकूणच तो काही जो बॅनर हडपसर मध्ये लागलेले होते त्याच्यावरती एक टॅगलाईन होती, खूप सुंदर अशी टॅगलाईन होती, विकासाचा बाना प्रमोद नाना. काय वाटत? एक कार्यकर्त्यांनी लावलेले जे बॅनर होते कार्यक्रम, त्यामध्ये जे असला उत्साह आनंद, या ठिकाणी खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेचा राहिलेला आहे. तिथे आमदार होऊन गेलेले, खासदार होऊन गेले, अनेक नगरसेवक होऊन गेले. भविष्यामध्ये त्या ठिकाणी शिवसेना तळागाळापर्यंत वाढले पाहिजे, त्या ठिकाणी पक्ष वाढला पाहिजे. म्हणून पुणे शहरात किमान 3 जागेमध्ये तरी शिवसेनेचे आमदार झाले पाहिजे ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, शिवसेनेची भावना त्यातून दिसून आली. ही झाली कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा. मात्र नाना भांगिरे, तुमची काय इच्छा आहे? तुम्ही पक्षाकडे आग्रही आहात? गेले 2009 पासून मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक होतो. आणि 2009 पासून तर आतापर्यंत केलेले विकास काम असतील हडपसर मतदारसंघामध्ये, जे आमचे 2 वर्षापासून चाललेले शिवसेनेचं पक्षाचं काम असं, पण मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक आहे. अशी मी भावना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व वरिष्ठ लेवलला मी नेते मंडळकडे केलेली आहे. तर हे होते शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भांगिरे. शिवसेना हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे, मात्र हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सुटणार का हे पाहणं आता औचित्याचं असणार आहे. सोनाली भालेसेन, पोलीस नामा न्यूज, पुणे.